जितुद्दीन आवाड, जाती भेदाचं राजकारण थांबवा. लक्षात ठेवा, राम हा कोणा एका समाजाचा नाही, तर राम हा संपूर्ण सृष्टीचा आहे. त्याची व्याप्ती तुम्हाला कधीच कळणार नाही. हो, पण रामाचं महत्व तुम्हाला पटू लागलं आहे, कारण रामामध्ये तुम्हाला वोट बँक दिसू लागली आहे ना. त्याचमुळे रामाचं अस्तित्व नाकारण्यापासून राम बहुजनांचा आहे म्हणण्यापर्यंतचा तुमचा हा प्रवास उभ्या महाराष्ट्रानं पाहिला आहे. तुमच्या सुप्रियाताईंनी तर संसदेत मान्य केलं होतं की त्या आणि शरद पवार नास्तिक आहेत. आय कम फ्रॉम अ एथिस्ट फादर अँड अ गॉड लव्हिंग मदर. नास्तिकतेची तुमची भूमिका असतानाही निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला श्रीराम का आठवतो हे न समजण्या इतपत जनता दूधखोळी नाही. जितुद्दीन, तुम्हाला प्रभू श्रीराम आठवले इथपर्यंत ठीक होत, पण त्यांचा अपमान करणं कोणालाही सहन होणार नाही. तुमचा आणि तुमच्या पक्षश्रेष्ठींचा हिंदू द्वेष कोणापासूनही लपलेला नाही. श्रीराम वनवासात काय खात होते हे तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं, पण प्रभू श्रीराम वनवासात का गेले, काय भोगलं, आपण त्यातून काय बोध घ्यायचा याबद्दल तुम्हाला तारतम्य असणं शक्यच नाही. तुम्ही रावणाचं कौतुक केलं नाही याचंच नवल म्हणावं लागेल, कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही तुम्हाला आणि तुमच्या पक्षश्रेष्ठींना कायम औरंग्या जवळचा वाटलाय. कधी बसवेश्वर स्वामींचा अपमान करता, तर कधी सिंधी समाजाचा. स्त्रियांना किती आदर देता हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. तुम्ही कायम समाजात अस्वस्थता माजवता. जितुद्दीन आवाड, सामाजिक सलोखा, विज्ञाननिष्ठ तत्वज्ञानी आणि पुरोगामित्वाचा तुमचा बुरखा आता फाटतोय.